हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आवाज अमूर आई जो की आराम करते कानात हेडफोन आहे त्याचे, चल दुसरे दाखवते। इथे बेबी झोपलेली आहे आणि प्रीती पण झोपलेली आहे आणि इकडे जेवण चालू आहे। तर मी संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, काल आलेली मी आणि आज ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर ब्लॉग मध्ये दाखवण्यासारखं काहीच नाही दुसरं। तिकडे चालू इथे लगाडा पडलेला आहे। इथे चालू होता कल्याणीचा फोटोशूट, कारण तिचा आता बर्थडे आलेला आहे। 2-4 दिवसानंतर तिचा बर्थडे, त्यामुळे आम्ही तिचा फोटोशूट करत होतो आणि त्यात पच्ची कुतीचे केस ओढत होता। तिने पूर्ण मेकअप केला आणि चिकू उठला तर तो पूर्ण मेकअप ओढत होता तिचा। तर तिचाही थोडासा फोटोशूट केलेला आहे बर्थडेसाठी। कोण लागतंय? मी लावलेली आहे मेहंदी, वाळात आलेली आहे। आता तुम्ही उन्हाला बसलेली आहे, खूप थंडी वाजते घरामध्ये, तर म्हटलं केस पण वाळतील आणि ऊन पण लागते। तर आता जास्त ऊन लागते, केस थोडे वाळण्यासाठी मी बसलेली आहे। तर मी रुपये टाकून बसलेली आहे। आता बेबी आहे घरामध्ये, बेबी सॉक्स घालत आहे। चला तर आम्ही आता निघालेले आहोत घरी। तर आम्ही आता तुमच्या घरी माहेर आहोत, तरी इथे थांबलेला होत गाडीचे टायर मध्ये खाला कमी, तरी इथे हवा भरून येणार आहोत। आणि गार्डनची मीटिंग चालू आहे, त्याचा इतका जोराचा आवाज चालू, कारण त्याची मीटिंग चालू आहे सकाळपासून चालू। तर सकाळपासून निघायचं निघायचं, कल्याणी गेली सकाळी आणि आम्हाला 4 वाजले, आला आता 5 वाजलेले, बरोबर 5 वाजलेले। तर घरी जाऊ सर 6 वाजतील। आणि ही मम्मीनी साडी घेतलेली मला, बेबीचा ड्रेस जो की मी घरी गेला दाखवते। आता किती फायनली मी घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर आता आवरायचं आहे घर, कारण घरामध्ये जो काय म्हणजे घरी मी नव्हते याचा अर्थ घरात थोडीफार घाण झालेली, थोडीफार नाही, टेबल बघून वाटतं खूप सारी घाण झालेली आहे। कारण टेबल बघ कसं झालेलं आहे, पूर्ण धूळ साचलेली टेबलावर। आणि किचन अजून मी बघितलं नाही, कारण बेबी रडत होती, बेबी जाण्यासाठी रडत आहे, कारण बेबी येत पण नव्हती। बेबीला बहाणं देऊन आणलेले, बेबीला म्हटलं आपण साड्या घ्यायला चाललो चल, आणि काल आम्ही गेलो होतो त्यामुळे तिला वाटलं खरं साड्या घ्यायला चालले असतील, तर त्यासाठी ती आली आणि इथे आल्यावर ती रडायला लागली। तर तिला आता आईनी नेलेलं आहे, तिला शांत करणारी आहे आता, आणि मला लागावं लागणार आहे काम करण्यासाठी। त्याआधी मी आज थोडं रेडी झालेली आहे, त्यामुळे मी काढणार आहे रील्स। तर मी आधी रील्स काढते आणि नंतर कामाला स्टार्ट करते। तर आता वाजलेलं आहे 6 वाजायला, 9 मिनटं बाकी आहे। तर हेपर्यंत मी रील्स काढते आणि नंतर कामाला स्टार्ट करते। तर हा असा होता माझा येण्याचा ब्लॉग। तर मी तिथे जास्त ब्लॉग काढलेला नाही आहे, तर जो काय तो हो तुमच्यासोबत शेअर केल्याचे। सात वाजलेले आहेत आणि मी लागलेली आहे स्वयंपाकाला। तर मी इथे ना तांदूळ भिजवून ठेवलेले होते आणि चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, कारण मी आज बनवत आहे बिर्याणी। तर तांदूळ मी इथं ते शिजवण्यासाठी टाकलेले आहेत आणि तांदूळ हे शिजवणं झाल्यानंतर मी हे यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहे आणि यावर थंड पाणी टाकणार आहे, कारण याची कुकिंग प्रोसेस ही थांबली पाहिजे त्यासाठी। आणि यात जे मसाले आहेत ना, खडे मसाले टाकलेले, ते काढून घेणार आहेत, कारण ते तोंडात आले तर ते चांगले लागत नाही, त्यामुळे मी ते जेवढे होतील तेवढे हाताने काढून घेत आहे। नंतर मी इथे कांदा फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे त्याच पातेल्यामध्ये। तर कांदा हा मस्त लाल रंगाचा फ्राय करून घेणार आहे। तर हे बघा खूप सारा कांदा टाकलेला आहे
आणि हेम केलेलं आहे मॅरिनेट चिकन. यामध्ये टाकलेलं अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि बिर्याणी मसाला, हळद, मीठ, दही हे एवढं सगळं टाकून मॅरिनेट अर्धा तास करून घेतलेलं आहे. तर कांदा हे बघा मस्त असा लाल रंगाचा फ्राय झालेला आहे. तर यामधला मी थोडासा कांदा हा काढणार आहे कारण तो वरून डेकोरेट करण्यासाठी टाकणार आहे त्यासाठी. तर हे बघा थोडासा काढलेला आहे आणि नंतर यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते टाकून देणार आहोत. तर चिकन हे अर्धा तास मॅरिनेट केलेलं आहे. तर पूर्ण चिकन यामध्ये टाकून देणार आहे आणि याला मस्त फिरवून घेणार आहे. तर चिकन हे पूर्ण तेलामध्ये आणि कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत यामधील पाणी आटत नाही तोपर्यंत याला फुल गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये आपण शिजवलेले तांदूळ टाकणार आहोत आणि नंतर तवा ठेवून तव्यावर पातेले ठेवणार आहोत आणि अर्धा तास दम देऊन घेणार आहोत. तर ह्या प्रकारे ही बिर्याणी तयार होते. तर खूप सोपी प्रोसेस आहे आणि एकदा मॅरिनेट करून ठेवलं आणि तांदूळ भिजवायला ठेवले तर ह्या प्रोसेसला काहीच टाईम लागत नाही. तर ह्या प्रकारे आजची बिर्याणी तयार झालेली आहे आणि ह्या प्रकारे होता आजचा ब्लॉग. आवडल्यास कमेंटमध्ये सांगा. बाय.